नमस्कार, बिगेस्ट टेस्टी फूड पॉइंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट होणारी बनाना कस्टर्ड रेसिपी पाहणार आहोत. जर घरी वेळेवर ही फळं नसतील वेगवेगळ्या प्रकारची, तर तुम्ही ह्याच एकाच फळापासून कस्टर्ड बनवू शकता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 कप दूध. दूध घातलं की मी त्यात घालणार आहे 1/3 कप साखर. तर साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तुम्हाला किती गोड हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. आता आपल्याला दुधाला तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत त्याचं घट्ट दूध तयार होत नाही. घट्ट म्हणजे आपण जेवढं दूध घातलं आहे त्याचं अर्धं झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं. दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता मी इथे एका बाउलमध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेले आणि 4 चमचे मी इथे घेतलेले आहे गरम दूध, जे आपण पॅनमध्ये गरम करायला लावले तेच दूध घेतलेलं आहे. आणि आपल्याला याला व्यवस्थित एक मिक्स करायचं आहे. तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत यातले जे लम्स आहेत ते संपणार नाही. आता तुम्ही पाहू शकता स्मूथ अशी एक पेस्ट तयार झालेली. आता हे कस्टर्डचं मिश्रण जे आहे ते आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे. आणि कस्टर्डचं मिश्रण दुधामध्ये घातलं की लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर हे खाली लागू शकतं. आता आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं, तोपर्यंत मिक्स करत राहायचं जोपर्यंत हे थिक होणार नाही. आता तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिश्रण जे दुधाचं मिश्रण हे घट्ट व्हायला लागेल. तुम्ही पाहू शकता इथे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर आपलं कस्टर्ड इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला थंड करत ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले 2 केळी ते मी सोलून त्याचे आता बारीक काप करून घेणार आहे. सेम आकाराचे आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी एक दुसऱ्या केळीचे गोलसर काप करून घेणार आहे. अर्ध्या केळीचे मी असे गोलसर काप करून घेणार आहे. ते आपण लास्टला कस्टर्डच्या वरून गार्निशिंगसाठी वापरायचे आहेत. इथे केळीचे तुकडे करून झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस बघूया. इथे मी एक बाउल घेतलेलं आहे, त्यात आपण नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं हे कस्टर्ड घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत बारीक कट केलेले केळीचे तुकडे. आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झालं की आपल्याला बनाना कस्टर्डला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 तास, जेणेकरून हे छान असं थंड होईल आणि थंड झाल्यावर कस्टर्ड अजून छान लागेल. 3 तास झाले मी हे कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आता खूप छान असं थंड झालेलं आहे आणि आता हे खाण्यासाठीसुद्धा तयार आहे. मी एका बाउलमध्ये कस्टर्ड सर्व करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कस्टर्डच्या वरून घालणार आहोत काही केळीचे आपण गोल काप केलेले ते तुकडे घालणार आहोत. नंतर आपण वरून घालणार आहोत काळे मनुके. हे घातले ना तर कस्टर्ड अजून टेस्टी लागेल. तर अशा प्रकारे आपलं कस्टर्ड जे आहे ते तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी. तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.